1999 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली, त्या स्थापनेनंतर मी जेव्हा इथेच भाषणात बोललो होतो ना मी ठाण्याला, की त्याच्यानंतर स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सगळं महाराष्ट्रात सुरू झालं. मी बोललो होतो की इथे ठाण्यातच बोललो होतो ना की महाराष्ट्रामध्ये कधी महाराष्ट्र कसं होतं, जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, अनेकांना ती गोष्ट आवडते आणि ती आवडण्याची कारणं वेगळी असतात की बाबा त्याच्यामध्ये काही खाद्य संस्कृतीचा विषय असतो, त्याच्यामध्ये काही इतर जे काही तुमच्या घरातले जे काही विषय असतात ते असतात. त्याच्यामुळे स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणं किंवा स्वतःच्या जातीबद्दल आपलेपणा असणं हे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये होत होतं. 1999 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली, त्या स्थापनेनंतर मी जेव्हा इथेच भाषणात बोललो होतो ना मी ठाण्याला, की त्याच्यानंतर स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सगळं महाराष्ट्रात सुरू झालं. आणि मी याचा धोकाही सांगितला होता की आपण उद्या जर समजा असे वागायला लागलो तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आणि आपल्याकडे कसं आहे, यांच्या स्वतःच्या निवडून येण्याच्या स्वार्थी राजकारणापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय. ज्या महाराष्ट्राचं उदाहरण देश म्हणून दिलं जातं, देशात दिलं जातं, मग ते संत परंपरा असेल नाहीतर मग तुमच्या इतर काही विचार असतील, इझम्स असतील, सगळ्या बाबतीत महाराष्ट्र हा अग्रेसर होता, अग्रेसर आहे आणि मला असं वाटतं अग्रेसर राहीलही. पण ह्या इमेजचं जी काही वाट लावण्याचे प्रकार जे सुरू आहेत, दुर्दैव, अजून काय म्हणणार त्याला. मला नाही कळला प्रश्न. नाही पक्षात दिसत नाही सर, तसं जे तुम्ही म्हणता की आम्ही जातपात मानत नाही, पण तसं जे अंडर काम करतात तुमच्यामध्ये किंवा पक्षामध्ये जे काम करतात त्याच्यामध्ये हे वाक्य किंवा जी तुम्ही महानता जपली जातपात मानत नाही तो प्रकार दिसत नाही, कुठेतरी जातीला थारा मिळतो असं दुर्दैव चित्र आहे. मला नाही वाटत माझ्या पक्षात मिळणार नाही अशी गोष्ट अजिबात नाही. मला होताना दिसलं तरी मी त्या माणसाला दूर करेन. तुम्हाला कुणाबद्दल स्पेसिफिक बोलायचं आहे? तुम्ही माझ्या पक्षाबद्दल बोललात ना, हा मग तुमच्याकडे काही उदाहरण आहे का? नाही बघा, माझा माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. जर चांगल्या कॅपॅसिटीचा माणूस असेल मी जात पात पाहत नाही, कळलं का? आणि जातीने काही होत नसतं. कुठच्याही जातीच्या माणसाने कुठच्याही जातीबद्दल कल्याण केलेलं आजपर्यंत सांगा मला जरा. या फक्त बोलायच्या गोष्टी असतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.